माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। आपण आज एका अशा ऐतिहासिक स्थळामध्ये उभे आहोत जे की रायगड जिल्ह्यातल्या महाड इथलं हे स्थळ आहे। याला क्रांतीभूमी असं म्हटलं जातं। मनू नावाच्या एका विकृत व्यक्तीनं मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये माणसामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था तर केलीच, 6000 जाती निर्माण केल्याच, पण स्त्रियांना तर पशुतुल्य वागणूक म्हणजे जनावरांची सुद्धा चांगली व्यवस्था असेल त्याच्याही पेक्षा भयंकर कालखंड तो स्त्रियांसाठी होता। बाबासाहेबांनी त्याला विरोध केला नाही, म्हणाले स्त्रियांसुद्धा पुरुषाच्या बरोबरीनं त्यांना बुद्धी मिळालेली आहे, ते काम करू शकतात, पण ती व्यवस्थाच अशी होती की महिलांना जखडून ठेवलं होतं। तर त्या ग्रंथांचं दहन, ग्रंथ जाळण्याचं क्रांतिकारी काम स्वतः लाट्याखाट्या खाऊन विश्वपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी याच भूमीमध्ये केलं, याच जागेवर केलं, म्हणून तो स्तंभ आहे, क्रांतीस्तंभ आपण ज्याला म्हणतो, अवघ्या देशामध्ये जगामध्ये जो प्रसिद्ध आहे क्रांतीस्तंभ, आणि त्याच्यासमोर बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा। आणि या क्रांतीभूमीमध्ये काही जिजाऊच्या सावित्रीच्या लेखी आज इथं आलेल्या आहेत। तर बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी इतकं मोठं काम केलं, कामगार मंत्री असताना स्त्रियांचा म्हणजे डिलिव्हरीसाठी 6 महिने जी पगारी रजा मिळते, असे हजारो कामं करणारा, 18-18 तास काम करणारा महापुरुष, स्वतःचे हात सुजायचे, पाय सुजायचे, शुगर होती, अनेक बिमाऱ्या होत्या, पण माझ्या समाजासाठी, माझ्या मानवजातीसाठी, मुक्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे या एकाच ध्येयानं या महामानवानं अविरत लढा दिला। त्यातलाच हा महत्त्वाचा लढा म्हणजे मनुस्मृतीचं दहन। आपल्याकडे काही महिला आलेल्या आहेत, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथील विश्वलक्ष्मी निधी लिमिटेडचे काही महिला टूरवर आल्या आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया बाबासाहेबांविषयी त्यांचं काय मत बनलेलं आहे। तर सर्वप्रथम त्या निधी लिमिटेडची सर्वात डॅशिंग प्रीती, कर्तव्यदक्ष, अजिबात न भिणारी, कितीही वळणावळणावर घाटावर गाडी गेली तर हसत हसत त्याचा मुकाबला करणारी प्रीती आहे। प्रीती, बाबासाहेबांविषयी काय वाटतं? धन्यवाद सर। माझं नाव प्रीती वेळसिंगे आहे। आम्ही इथं आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मृती मनुस्मृती ग्रंथ ठिकाणी या क्रांतीभूमीमध्ये। तर डॉक्टर बाबासाहेब त्या ग्रंथामध्ये असं होतं की स्त्रियांना फक्त चूल आणि मूल यांचा संदर्भ होता, त्यांना त्याच्या पलीकडं दुसरं काहीच माहिती नव्हतं, त्यांना घराच्या बाहेरचं पूर्णपणे त्यांना काहीही माहिती नव्हतं, आणि त्यातल्या त्यात त्यांना स्वयंपाक करणे, मुलाला सांभाळणे, मुलाचं चूल आणि मूल या दोन गोष्टीच्या बाहेर त्यांना काहीही माहीत नव्हतं। तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी हा पुरावा घेतला मनुस्मृतीचा। मनुस्मृती जाळल्यानंतर त्या स्त्रियांना पूर्णपणे हक्क मिळाला। आज कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, हे जे अंतरवाळवीर आहेत ते यांच्यामुळेच आहेत, यांचे फार उपकार आहेत आमच्या स्त्रियांवरती, कारण स्त्रियांना इतका एवढा अधिकार आजपर्यंत कुणी नाही दिला तेवढा बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृती जाळण्यानंतर दिला आहे। आणि त्यातल्या त्यात आजपर्यंत आम्ही जे इथं आहोत ते यांच्याच ह्याच्यामुळे आहोत, त्यांच्या स्मृतीमुळे आहोत। तरी यांना मी नतमस्तक होऊन हेच म्हणते की असेच आमच्या स्त्रियांमध्ये धाडसूर आपणा असावे आणि पूर्ण स्त्रिया आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पूर्णपणे पुढे जावं। माझी अपेक्षा हीच आहे की पुरुषांच्या पुढेही स्त्री असावे, कारण तेव्हाच तर ह्या बाबासाहेबांचे उपकार आमच्यावर असतील। आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हाच माझा आदेश आणि ह्याच हे आहे। प्रीतीनं अतिशय कमी शब्दामध्ये बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली। आणखी काही महिला इथं आहेत, जिजाऊचे लेखी, सावित्रीचे लेखी आणि बाबासाहेबांच्या पाईक रेड्डी मॅडम। नमस्कार, मी हेरून या गाव छोट्याशा गाव उदगीर तालुक्यातून आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला, मोहा या गावी झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्यावर आपण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा संदेश दिलेला आहे। आपण आज शिकत आहोत पण संघटित होत नाही आणि संघर्ष तर काय करणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस सती जाणं, पुन्हा चूल आणि मूल यामध्ये स्त्री होती आजपर्यंत, आता ही स्त्री पुरुषाच्या खांद्याशी खांदा लढून त्यांच्या बरोबरीनं काम करत आहे, आपल्याला हे पाहता येत आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं। तर
त्यांना माझी कोटी कोटी प्रणाम. तर रेड्डी मॅडमने बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तुम्ही मी शीतल वसंत गंगनबोने विश्वलक्ष्मी निधी लिमिटेड या बँकेतून आलेले आहे. हे डॉक्टर आंबेडकर च्या भूमी ह्याच्यावर आलो आहे, क्रांतिकार भूमीवर आलो आहोत. आणि इथे जे आहेत आंबेडकर डॉक्टर आंबेडकरांनी इथे जे पुस्तक जाळलेले आहे मनुष्यमृती, ते पुस्तक जाळल्यामुळे बायांना खूप असं म्हणजे स्वातंत्र्य भेटलेलं आहे आणि बाया खूप बाहेर काम करत आहेत. जसं पहिलं जे होतं ना ते बायांसाठी चूल आणि मूल याच्यातच घरगुतीच असं काम होते आणि आता फक्त बायांना खूप स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तुमच्या प्रति नमन. तर अशा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही महिलांनी बाबासाहेबांविषयी आणखी जय भीम माझा सर्वांना. आणि मनुसमृती ग्रंथ हे माझं नाव कांता लक्ष्मण सोमवंशी. मी उदगीर तालुक्यातून छोट्याशा गुडसूर गावामधून आलेली आहे. आणि हे क्रांती भवन जे आहे ते आम्हाला केवळ फक्त बाबासाहेबामुळे बघायला भेटलं. आणि हा ग्रंथ जर जाळला नसता तर आम्ही इथंपर्यंत आलो नसतो. हा ग्रंथ जाळला म्हणून आम्हाला इथंपर्यंत यायला भेटलं. म्हणून आम्हाला महामानवाचे कोटी कोटी प्रणाम त्यांना माझा. तर अशा ऐतिहासिक क्रांतीभूमीवरून जिथं बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा अतिशय हीन वृत्तीने लिहिलेला ग्रंथ जाळून या जिजाऊ सावित्रीच्या लेकीला एक अंगण खुलं करून दिलं, जगाच जगरूपी अंगण. आणि म्हणून या ऐतिहासिक भूमीतून मी राजेसाहेब कदम असं ठरवलं की आपल्या माय मराठीच्या सर्व 10 कोटी दर्शकांना या भूमीवरून प्रत्यक्ष दर्शन घेता यावं. या निधी चे आमचे माझे सहकारी आहेत इथं रुपेश, त्यांचं काय वाट त्यांचं काय मत आहे आपण. नमस्ते, मी रुपेश कांबळे. विशेषतः आम्ही आज इथं क्रांतीभूमीमध्ये पोहोचलो आहोत महाडमध्ये. महाड नुसती स्त्रियांची क्रांतीभूमी नसून संबंध भारत देशाची आणि मानव मुक्तीची क्रांतीभूमी आहे. कारण ह्या भूमीनं आपल्या देशाला संविधान दिलं, आपल्या देशातील 85% बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार दिले, त्यांना सर्वाप्रमाणे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय आधारित राहण्याचं स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. त्यामुळे हे भूमी नुसती क्रांतीभूमी नसून शौर्यभूमी सुद्धा आहे असं मी म्हणतो. आणि आमचे समस्त जे सहकारी आलेले आहेत सहला त्यांना एक माहिती झालं आपल्या मानव मुक्तीचं खरं केंद्रस्त्रोत कुठून आपल्याला मुक्ती भेटली, त्या मुक्ती भेटलेल्या स्थानाला ह्याने भेट दिल्यामुळं हे पण आमचे कर्मचारी पण एकदम काय म्हणतात खुशीत आहेत. कारण त्यांना त्यांचं पारणं फिटलं इथं येऊन आणि त्यांना पूर्ण सहकार्य आणि का ॲक्च्युअलमध्ये काय परिस्थिती होती तिथं पाहण्यासाठी भेटलेलं आहे. तर मी सरचं पण आभार व्यक्त करतो त्याने मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद सर. ह्या भूमीचं वैशिष्ट्य रुपेश यांनी सांगितलं की दोनच राजे इथे जन्मले या कोकण पुण्यभूमीवर, एक तर रायगडावर एक 14 तळ्यावर, म्हणजे अगदी हाकीच्या अंतरावर रायगड आहे इथून. आणि तिथं शिवाजी महाराजांनी क्रांती केली आणि इथं बाबासाहेबांनी मानव मुक्तीच्या लढ्याचे ते दोन महामानव महापुरुष या भूमीमध्ये जन्मले. या भूमीला मानाचा मुजरा वंदन करून मी आपली रजा घेतो. तत्पूर्वी प्रीती आपल्याशी काय बोलू. तरी माय मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. प्रीतीचं तरी ऐका, धन्यवाद.